नमस्कार माझी रेसिपी माझी बाग मध्ये आपले स्वागत आता थोड्या दिवसामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होईल तुम्ही जर गणपतीची प्रतिष्ठापना घरी करत असाल तर गणपतीची मूर्ती निवडताना हे नियम माहीत असणे अत्यावश्यक आहे गणपतीची मूर्ती शक्यतो बसलेलीच असावी गणपतीच्या मूर्तीची उंची एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी असू नये गणपतीची मूर्ती चिकण माती किंवा शाडूचीच असावी गणपतीची मूर्ती ही एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण करणारा एका हाती मोदक आणि दुसऱ्या हातामध्ये मुद्रा असलेला अशा प्रकारची असावी गणपतीच्या मूर्तीचे हाक पाय डोळे नाक सुबक असावेत गणपतीची मूर्ती पाटावर सिंहासनावर अशा बसलेल्या अवस्थेतील जर प्रतिमा असेल तर ती सर्वोत्तमच आहे गणपतीची मूर्ती चित्र विचित्र आकारातील म्हणजेच युद्ध करताना किंवा साप गरुड मासा यांच्या सोबत असलेली मूर्ती अजिबात घेऊ नये गणपतीच्या मूर्तीची निवड करताना एका व्यक्तीला अगदी सहजपणे उचलता येईल एवढीच मूर्ती असावी तसेच गणपतीच्या मूर्तीजवळ त्याचे वाहन म्हणजे मूषक हे असणे आवश्यक आहे गणपतीची मूर्ती शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली मूर्ती जर असेल तर ती अजिबात घेऊ नये तसेच गणपतीची मूर्ती संत किंवा इतर कोणत्याही रूपातील जर असेल तर ती सुद्धा घेऊ नये गणपतीची मूर्ती काही कारणाने जर भंग पावलेली असेल तर अशी मूर्ती पूजनासाठी घेऊ नये तुम्हाला जर माझा वा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद